प्रेसिडेंटची आम्हाला काळजी आहे. आम्ही 2 दिवस पाहतोय, आम्ही लढू, ते विधानसभेत लढू, लोकसभेत लढू, परंतु आपल्या मार्गदर्शनाची गरज लागणार आहे. म्हणून आमची विनंती की आता नाही, तुम्ही एवढा सांगणार अठरा बरोबर नाही. आमच्या विनंती एवढीच आहे की आम्ही लढू शकेल, पण आता त्या लढण्याच्या सेनेला आपला आशीर्वाद लागणारच आहे ना आम्हाला. मागच्या युपीए सरकारच्या विरोधात जनआंदोलन उभं करण्याचा जरी त्यावेळी झालं, त्याचा फायदा ज्या लोकांनी सत्ता मिळवताना घेतला, ते मात्र आज अण्णांना विसरून गेलेले आहेत. आणि त्या आंदोलनाची पार्श्वभूमी काय होती त्याचा त्यांना विसर पडलेला आहे. मुळातच देशाच्या जनतेच्या संबंधी काही मूलभूत निर्णय घेण्याच्या बाबतीमध्ये या सरकारला कुठल्याही प्रकारचं सरकारमध्ये इच्छाशक्ती नाही आहे. आणि म्हणून आज ह्या आंदोलनाला पाठिंबा देत असताना उद्याच्या लढ्याची तयारी करण्यासाठी अण्णांनी आता हे उपोषण सोडावं, आमचं पूर्ण पाठिंबा त्यांना आहेच आहे.